विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया की ITR ला किती विषय असतात, ठीक आहे, सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर ITR कधी किंवा किती तारखेपासून चालू होईल, नवीन बॅच जी आहे ती किती तारखेपासून चालू होईल, यासंबंधी आपण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम माहिती घेऊ की किती विषय असतात. पहिल्यांदा हे जाणून घेऊ की ITR मध्ये ट्रेड कोणत्या प्रकारचे असतात. ट्रेड असतात दोन प्रकारचे, एक इंजिनिअरिंग ट्रेड आणि एक असतं नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. आता इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे कुठले कुठले, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, यासारखे जे ट्रेड आहेत ते झाले इंजिनिअरिंग ट्रेड, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. आता नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर, ठीक आहे, कोपा, त्याच्यानंतर ड्रेस मेकिंग, त्याच्यानंतर फॅशन टेक्नॉलॉजी, यासारखे जे विषय असतात सब ट्रेड असतात ते येतात नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये, ठीक आहे. तर आपण बघूया की इंजिनिअरिंग जे ट्रेड आहेत म्हणजे फिटर, वायरमन, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, यासारखे जे ट्रेड आहेत यांना, जे इंजिनिअरिंग ट्रेड आहेत यांना सब्जेक्ट कुठले कुठले असतात, ठीक आहे. तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला हे जाणून घ्या, तुम्हाला फर्स्ट इयर जर असेल तुम्हाला चार सब्जेक्ट असतील, फर्स्ट इयरला चार सब्जेक्ट असतील, ठीक आहे. तर तुम्हाला असणारा सर्वात पहिला सब्जेक्ट म्हणजे ट्रेड थेरी. ट्रेड थेरी म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडसाठी ॲडमिशन घेतलेले आहे त्या ट्रेडचा अभ्यासक्रम, त्याच्याविषयी सर्व माहिती. त्याच्यानंतर एक दुसरा सब्जेक्ट येतो तो म्हणजे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. हा असतो सायन्स आणि गणित यांचं मिक्सचर, ठीक आहे. सोपी असतं एकदम 10वीच्या लेवलवर 8वीच्या लेवलवर गणित असतं, एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर तिसरं इंजिनिअरिंग ड्रॉइंग, हा सब्जेक्ट तुम्हाला नवीन येईल, यामध्ये ड्रॉइंग वगैरे काढावं लागतं, ठीक आहे. आणि चौथा येतो एम्प्लॉयबिलिटी स्किल. एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे तुम्हाला कसं राहणं, कसं म्हणजे कसं वागायचं, कंपनीची थोडीशी माहिती दिली जाते, दुनियादारीची माहिती दिली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रेसिंग सेन्स वगैरे कसा असतो, थोडंफार इंग्लिशचं नॉलेज दिलं जाते. तर हे सर्वच्या सर्व तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये शिकायला मिळेल. तर हे झाले तुमचे चार सब्जेक्ट फर्स्ट इयरचे. जर तुम्ही सेकंड इयरला गेले तर तुम्हाला हा एम्प्लॉयबिलिटी स्किल नसणार, ठीक आहे. सेकंड इयरला एम्प्लॉयबिलिटी स्किल नसणार, फक्त तीन सब्जेक्ट असणार वरचे, ठीक आहे. सेकंड इयरसाठी फक्त वरचे तीन सब्जेक्ट असणार. हे झालं इंजिनिअरिंग ट्रेडसाठी. आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिकल असणार, दररोज तुम्हाला प्रॅक्टिकल असणार तुमच्या ट्रेड संबंधित, ठीक आहे. आता बघूया नॉन इंजिनिअरिंग ट्रेड. तर नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर, फॅशन टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, यासारखे जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहेत यांना फक्त दोन सब्जेक्ट असतात, ते म्हणजे ट्रेड थेरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल. ट्रेड थेरी म्हणजे त्यांच्या ट्रेडविषयी शिकवलं जातं आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल तुम्हाला सांगितलंच आहे. आणि सोबतच असतं त्यांना प्रॅक्टिकल, त्यांच्या ट्रेडचं प्रॅक्टिकल, ठीक आहे. यानंतर बघूया ITR किती तारखेला सुरू होईल, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर ITR जी नवीन बॅच आहे 2021-2022 यावेळची जी बॅच आहे ती चालू होऊ शकते 1 ऑक्टोबरपासून, चालू होऊ शकते, टेंटेटिव्ह डेट आहे. 100% चालू होईलच हे सांगता येणार नाही, कारण तुम्हाला सध्या माहिती आहे कोरोनाचा सध्या ॲटम चालू आहे, ठीक आहे. आता हा कोरोना कधी येईल बिचारा, केव्हा थर्ड लाट येईल आणि केव्हा एक्सटेंड होईल डेट सांगता येत नाही. पण एक रफली तुम्ही मानून घ्या की 1 ऑक्टोबरपासून काय होईल, तुमचं कॉलेज चालू होऊन जाईल, ठीक आहे. तुम्ही एकदा कॉलेजमध्ये जाऊन बघायचं 1 ऑक्टोबरला कॉलेज चालू झालं की नाही, आणि परत तुमच्या सरांचा वगैरे नंबर घेऊन घ्यायचा आणि त्यांना विचारायचं केव्हा चालू होईल. तर ठीक आहे, तर हे झालं तुमच्या प्रश्नांची उत्तरे.